आणि पुन्हा एकदा येऊया मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबई महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणूक ही बिनविरोध होणार असली तरी आयत्यावेळी मात्र मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळे नावांची अदलाबदल झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकर यांना तयारी करायला सांगितलेली होती, मात्र त्यांची तयारी पूर्ण झाली ऐनवेळी मात्र मातोश्रीवरून आदेश आले आणि सातमकरांचा पत्ता कापला गेला. ही दुसरी वेळ आहे सातमकरांचा पत्ता कापला गेला असल्याची. आता रमेश कोरगावकर स्थायी समितीचे अध्यक्ष झालेले आहेत. रमेश कोरगावकरांना अर्ज भरण्याच्या सूचना ऐनवेळी मातोश्रीकडून मिळाल्या. साडेसात वर्षांपूर्वी देखील असाच प्रकार झाला होता. मंगेश सातमकरांचा साडेसात वर्षांपूर्वी असाच पत्ता आयत्यावेळी कापण्यात आला होता आणि त्यावेळी राहुल शेवाळे यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शीतल म्हात्रेंचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांचं नावही कट झालं आणि त्यांच्याऐवजी शुभदा गुडेकरांचं नाव शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं. एकंदरीतच मंगेश सातमकरांचा पुन्हा एकदा पत्ता कट झालेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी सध्या मंगेश सातमकर नगरसेवक आपल्या बरोबर आहेत. सातमकर जी, काय सांगाल? आम्हाला असं कळलं होतं की आपल्याला तयारी करण्यात सांगितली होती, मात्र आयत्यावेळी मातोश्रीवरून आदेश आले आणि कोरगावकरांचं नाव निश्चित झालं. काय आपली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया एवढंच आहे ना की ह्या अशा निर्णयाने काही पक्षप्रमुखांवरती वगैरे काही नाराजी वगैरे नाहीये, फक्त काही थोडस अंतर्गत राजकारण असतं की आता सगळ्यात सिनियर मोस्ट नगरसेवक म्हणजे 92 सालचा नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी होतो. स्थायी समितीमध्ये 13 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे मला असं वाटलं होतं की माझ्यापेक्षा अनुभवी आणि एवढं दुसरा कोण नव्हता म्हणून मलाच मिळेल अशा पद्धतीची एक आशा होती. पण ठीक आहे, शेवटी पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतलाय तो मान्य आहे. अगदी सातमकर, मागच्या वेळी असंच झालं होतं, साडेसात वर्षांपूर्वी अगदी अशीच घटना झाली होती आणि राहुल शेवाळेंना त्यावेळी स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं होतं, पुन्हा पुन्हा हे घडतंय. हो, मागच्या वेळेला तसं झालं होतं. मागच्या टर्मला अशा पद्धतीच्या तशा सूचना आल्या होत्या की आपण स्थायी समितीला फॉर्म भरावा उद्या म्हणून, आणि मग नंतर अचानक पक्षाकडून असं निरोप आला की यावेळेला तुम्ही थांबा, पुढच्या भरा. पण ठीक आहे, ह्या अशा गोष्टी होत असतात पक्षामध्ये, हरकत नाही. पण थोडस त्या ठिकाणी अनुभवी माणसांना जर अशी संधी त्या ठिकाणी मिळेल तर ते आणखीन जोमाने त्या ठिकाणी कामं करू शकतील असं मला वाटतं. अगदी. पण सातमकर जी, आता जे कारण देण्यात आलंय ते म्हणजे भौगोलिक समतोल साधायचा आहे म्हणून हे सगळं करण्यात आलंय, मात्र पक्ष आपल्याला डावलतोय असं नाही का वाटत आहे? डावलते असं मला नाही वाटत आहे. आणि भौगोलिक समतोल साधायचा वगैरे तर त्या कॉर्पोरेशन मध्ये मी सगळ्यात जुना आणि 92 सालापासून म्हणजे एवढे वर्ष मी सभागृहामध्ये आहे, त्यामुळे अनेक नगरसेवकांशी तसे संबंध आहेत ना, त्यामुळे ते जे काय भौगोलिक समतोल साधायचं ते 100% आपण ते साधू शकलो असतो, कारण सगळेच नगरसेवक परिचयाच्या आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच आपल्याला चालायचं होतं, त्यामध्ये काय फार मोठं असं काही नव्हतं असं मला वाटतं. पण ज्यावेळी हा सगळा निर्णय झाला त्यावेळी आपण आपल्या कार्यकर्त्यांसह तिथनं बाहेर पडलात असंही कळतंय. हो, मी तिथून बाहेर पडलो. मी तिथून आता जस्ट मी तिथून निघालो. ठीक आहे, थोडस वाईट वाटणं आणि हे वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे असं. पण आपली नाराजी आपण मातोश्रीपर्यंत पोहोचवणार का? नाही, मातोश्रीपर्यंत पोहोचवण्याचा काही प्रश्न नाही. तशा पद्धतीचं पक्षाळेकडून जर विचारणा झाली तर मग मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करेन. पण तुम्हाला तयारी करायला सांगितली होती आणि ज्यावेळी स्थायी समितीचं अध्यक्षपद कोरगावकरांकडे गेलं त्यावेळी तुम्हाला आधी सांगण्यात आलं होतं का? नाही, असं पक्षप्रमुखांशी वगैरे असं काही बोलणं झालं नव्हतं. पण तसं वरती ठरवण्यात आलं होतं की सिनियर मोस्ट म्हणून आपण सातमकरना आपण देऊन टाकूया अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणचं वातावरण होतं. पण अचानक हे काय झालंय मला देखील कळलं नाही. पण ठीक आहे, हरकत नाही, पक्षाने घेतलेला हा निर्णय आणि तो निर्णय मला मान्य आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.